मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. अंतरवली सराटीतून ते सूत्र हलवत आहेत. सरकारला काही मागण्या सांगायच्या असतील तर ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगत आहेत. सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्या पत्रकार परिषदा होत आहेत. तिथं पत्रकारांबरोबर गावकरीही असतात. बुधवारीही जरांगे यांची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषदेला सुरुवातही झाली. काही वेळ झाला असेल. त्यानंतर गावात अजान झाली. अजान ऐकू येतात जरांगेंनी तात्काळ पत्रकार परिषद थांबवली. अजान संपेपर्यंत ते काहीच बोलले नाहीत. अजान संपली आणि जरांगेंनी आपली पत्रकार परिषद सुरू केली. त्यावेळी त्यांनी ते आपल्याला मदत करतात, आपणही त्यांचा सन्मान केला पाहिजे असं वक्तव्य केलं. त्यामुळे उपस्थितांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला. त्यावेळी त्या मंडपात काय झालं एकदा ऐकाच. दुसरी मागणी अंतरवाली सह महाराष्ट्रातल्या सर्व केसेस सरसकट विनाट मागवायची. खूप जणांच्या घातल्या त्या हिमाली सहा महिन्यापासून मग धंबाला काय किंवा म्हणतोय हनुमान शिकवले ते येवलेच ते म्हणजे त्या रोज मागण्या आवडतात. तुला ध्यानातच राहा ना आमच्या मागण्या काय तुम्ही हिंदी पाठ करून घेणार झालाय तुला कळा माझ्या मागणीचं धोरण कळायचं ते माझ्या बैठ बघण्या आधी म्हणतो तो मग त्याच्याकडे काय करताना हिंदी ने क्या बोला दाखव रे तुला मला माहित होतो तुला वाटतं काय आमचं माहित होतो तुला तो तू काय काय करतो मला सगळं माहिती तो बेल कमून दाबून धरली हाऊस मध्ये हे बी मला माहिती तुला कुणीच बोलून देणार नव्हतं म्हणून तो ते बेल हाऊस दाबून धरली होती आणि हाऊस मध्ये ओबीसी चा एखादा प्रश्न मांडला का नाही खरंय का नाही नेता आहे ना मांडे तू का देऊ मला टप्पी म्हणतो का आठवता किती किती सांगा ओबीसी एवढं राजीव शेळेच्या आलाय खपकोण मारून टाकायचा एखादा ओबीसी प्रश्न तेव्हा नाही म्हणला मला मारे मला टक्के मोठ तुला काय आलं मोर काय राहिलं तू हा तुला मारायला त्याला मोर काय करतोय तुला मारायला तू असाच टाकणार आहेस. तिसरी मागणी हैदराबादच गॅजेट हे आपण सहा महिन्यापासून घ्या म्हणतो त्या ते गॅजेट घ्यायचं साधी प्रक्रिया त्यासाठी शिंदे समितीनं नुसतं हैदराबादच गॅजेट शिकवायचं साधी प्रक्रिया सचिव सुद्धा शिकवू शकतो. आदान चालू का हैदराबादचं गॅजेट तात्काळ समितीला घेता येते. समितीला ते घ्यायला पाहिजे नाही घेतलं. आणखीन पण 1881 जनगणने सुद्धा मराठा आली कुणबी एकच आहे ती सुद्धा घ्या. ज्ञानात्राव देतो मला बोलायचं उद्या खाली बसा वर बसा नका टाइम बोलू द्या मग असं बेदरी चालली. आपल्याला पटापटा हे ऐकू ना तुम्हालाही माहित पाहिजे आरक्षण अभ्यासाची गरजच नाही पडली पाहिजे आता त्याला काय म्हणते ते असं म्हणायचं नाही त्याला माहिती मला पाहिजे तुला काय माहिती पाहिजे सांगू आपण शिकून घ्यायचं काय काय पाहिजे उद्या माझी बोलती बंद पडली समजा उपोषणात हा कुणी सांगायचं सरकारला तुम्ही सांगायचं हे पाहिजे म्हणून देतो. याआधीही जरांगेंनी आपली सभा सुरू असताना अजान होताच भाषण थांबवलं होतं. आताही त्यांनी अंतरवलीत तसंच केलं. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. शिवाय त्यांच्या कृतीचं कौतुकही होत आहे. अनंत साळी लोकमत.com छत्रपती संभाजीनगर.